महाॲग्रोटेक प्रकल्पाच्या माध्यमातून कृत्रिम बद्धतेच्या मदतीनं पीक पेरणी ते कापणीपर्यंत ड्रोन आणि उपग्रहाच्या साह्याने पिकांचं कीड नियंत्रण केलं जाणार आहे. सध्या 6 जिल्ह्यात सुरू असणारा हा प्रकल्प संपूर्ण राज्यात राबून शेतीवरील संकट टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. समाजाचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध असल्याचे सांगत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून शाश्वत शेतीकडे नेण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात बाजार समितीच्या वतीने आयोजित कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मदत व पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी, आमदार प्रशांत परिचारक, सुरेश दश, आमदार बबनराव शिंदे, विजय पुराणिक, सुधाकर पंत परिचारक, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप घाडगे, उत्तमराव जानकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, कल्याणराव काळे आदींची प्रमुख उपस्थिती.